नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सातारा शहर पोलीस संचालनाने रस्ते फुलले, राष्ट्रीय एकता दिवस तसेच राष्ट्रीय संकल्प दिवस केला साजरा. साताऱ्यात 40.68 कोटी कर्ज माफी. पहिल्या टप्प्यात अवघ्या 2712 शेतकऱ्यांचे समावेश. सुरुची राडाच्या गुन्ह्यातील तपास अधिकारी बदलले. पोलिसांच्या फिर्यादीचा तपास उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवनकर यांच्याकडे. सावधान, वरीय पुलावरील प्रवास धोकादायक. झाडे झुडपे वाढल्यामुळे दुर्घटनेची भीती. सुरक्षित उपाययोजनेची मागणी. अतिक्रमणा विरोधात लवकरच मोहीम. सातारा शहर 2-4 दिवसात राबविणार. जिल्हा अधिकाऱ्यांची सूचना. सांगलीत राष्ट्रीय एकता दिवस साजरा. प्रशासनाकडून दौडीचे आयोजन. पोक्सो प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करावा अशी सुशांत मोरे यांची मागणी. कास पठार समिती पर्यटकांत मारामारी. फुले नसतानाही पर्यटकांकडून प्रवेश कर घेतला. मोडतात पाय तरीही एसटीला सोयर ना सुटत. हिल स्टेशन वरून 3 टन कचरा गोळा. महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद व झोपडपट्टी सुरक्षा दलाचा उपक्रम. बातमीपत्र सविस्तर. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस तर स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस साताऱ्यात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पोलीस विभागाच्या वतीने सातारा शहरातील मुख्य रस्त्यांवरून दिवाखा पोलीस संचलन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजाला मानवंदना देऊन संचलनाला सुरुवात झाली. पोलीस मुख्यालय सातारा मुख्यालयातून रूट मार्च सुरू करण्यात आला. या रूट मार्च पोलीस मुख्यालय सातारा, पोवईनाका, नगरपालिका, कमानी हौद, मोती चौक, शेटे चौक, मुख्यालय या मार्गे होता. या रूट मार्च मध्ये राष्ट्रीय ध्वज पार्टी, पोलीस पथक, बँड पथक, एनसीसी, त्याचबरोबर डॉग युनिट, वर्ज वाहन, जलद कृती दल, निर्भया पथक यांचा समावेश होता. पथकाचे रूट मार्च केल्यानंतर पुन्हा पोलीस मुख्यालय येथे पुन्हा ध्वजास सलामी देण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस तसेच स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने पोलीस विभागाच्या वतीने सातारा शहरातील मुख्य रस्त्यांवरून दिमाखात पोलीस संचलन करण्यात आले. या संचलनाने सातारा शहरातील रस्ते फुलले होते. आज सरदार पटेल जयंतीनिमित्त जो एकता परेड जिल्हा प्रशासनाच्या संयोजनाने आयोजित करण्यात आला होता, त्याचा उद्देश हा होता की आज आपण या दिवशी आपल्या सर्वांना जे सरदार पटेल आहेत आणि त्यावेळचे प्रशासन असेल, बाकी जनता असेल, त्यांनी जी मेहनत घेतली आणि त्यामुळे आज देश एकत्र आहे हे लोकांना समजलं पाहिजे आणि जो त्यांनी केलेला त्याग आहे हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि प्रशासन आणि शासन याच्याबरोबर जनतेचाही तेवढाच आपल्याला ही एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी एकता परेडमधून आपण हाच संदेश दिलेला आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा देश एकत्र आणि अखंड राहणार आहे, जे आपल्या संविधानाचा मुख्य गाभा आहे. जय हिंद. साताऱ्यात 40.68 कोटी कर्ज माफी झाल्याची माहिती मिळाली आहे. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात गावातील फक्त 2712 शेतकऱ्यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने थकित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या अंतर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.
सध्या शासनाकडून पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात आहे. यामध्ये सातारा तालुक्याचा विचार करता 194 ग्रामपंचायतींमधील 124 गावातील सुमारे 2712 शेतकऱ्यांचे प्रत्येकी 1.5 लाखाचे कर्ज माफ झाले आहे. त्यामुळे तालुक्यात पहिल्या टप्प्यात 40.68 कोटी रुपयांचे कर्ज माफ झाल्याची माहिती मिळाली आहे. सुरुची निवासस्थानासमोर झालेल्या राडा प्रकरणातील 3 तपासी पोलीस अधिकारी बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 3 गुन्ह्यांमध्ये पोलीस निरीक्षक किशोर धुमाल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेद्रे व सहायक पोलीस निरीक्षक किदर्त यांच्याकडे तपास होता. 2 दिवसापूर्वी मात्र त्यातील तपासी अधिकारी बदलण्यात आले होते. पोलीस निरीक्षक किशोर धुमाल तक्रारदार असलेल्या गुन्ह्याचा तपास आता पोलीस उपाधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, अजिंक्य मोहिते तक्रारदार असलेल्या गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव व ऍडव्होकेट विक्रम पवार तक्रारदार असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेद्रे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सुरुची निवासस्थानासमोर झालेल्या राडा प्रकरणातील 3 तपास पोलीस अधिकारी बदलण्याचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात अग्रेसर असणाऱ्या महिला पोलीस उपाधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्याकडेही एका गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलीस अतिशय नियोजनपूर्वक व सावधानतेने पावले टाकत असल्याचेही समोर येत. जुन्या हायवेवरील वरे पुलाचा यू टर्न दिवसेंदिवस आणखीन धोकादायक बनत चालला आहे. झाडाझुडपांमुळे वरेचा पूलच गायब झाला आहे. त्यामुळे समोरून आलेल्या वाहनांचा अंदाज येत नसून भीषण दुर्घटनेची शक्यता वर्तवली जात आहे. लिमखिंड ते मोवाचौढा या जुन्या हायवेवर वरे येथे वेण्णा नदीवर असलेला पूल धोकादायक म्हणूनच ओळखला जातो. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. अपघात केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात आजवर अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. येथे झालेल्या अपघातांमुळे अनेक जण मृत्यूमुखी तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गावरील प्रवास सुखकारक व सुरक्षित व्हावा यासाठी वाहन चालक तसेच प्रवासी व ग्रामस्थ यांनी वेळोवेळी संबंधित विभागांना निवेदन देऊनही याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. त्याचप्रमाणे या भागात शैक्षणिक संस्थांचे जाळेही विणले आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. सध्या तर हा पूल आणखीन धोकादायक बनला आहे. 11 विकराळ वाढलेल्या झाडाझुडपांमुळे पूलच दिसेनासा झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. हे वळण अत्यंत धोकादायक बनले असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे बनले आहे. या ठिकाणी सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी अरुंद वरिये पुलाचे रुंदीकरण अत्यंत गरजेचे आहे. जिकडे तिकडे खोकी शेड दुकानांच्या बाहेर मांडलेला बाजार हे साताऱ्यातील चित्र आहे. परंतु पुन्हा पालिकेने मुख्य सातारा रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम आखली आहे. येत्या 2 ते 4 दिवसात त्याची अंमलबजावणी होणार आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी गेल्या महिन्यात नगरपालिका प्रशासन, सातारा शहर पोलीस, शाहूपुरी पोलीस, पोलीस वाहतूक शाखा यांची संयुक्त बैठक घेतली होती. त्यामध्ये शहरातील वाहतुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. त्यात पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याचे अडचण सांगितली होती. त्यावेळी अतिक्रमण हटवण्यासाठी धडक मोहीम राबविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. सणासुदीमुळे ही मोहीम दिवाळीनंतर राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने ही तयारी केली होती. मंगळवार तळे ते चांदणी चौक, राजवाडा परिसर, कर्मवीर पद, गणपतराव तपासे पद, बस स्थानक परिसर, कालिदास पंप ते पारंगे हॉस्पिटल चौक, जिल्हा रुग्णालय रस्ता, मरियाय कॉम्प्लेक्स ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद चौक ते सदर बाजार या प्रमुख मार्गावर ही मोहीम राबवण्याचे संकेत पालिका प्रशासनाकडून मिळाले आहेत. बातमीपत्रामध्ये घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा पाहूया. सांगलीत राष्ट्रीय एकता दिवस साजरा. प्रशासनाकडून
दौडीचे आयोजन, पोक्सो प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करावा अशी सुशांत मोरे यांची मागणी, कास पठार समिती पर्यटकांत मारामारी, फुले नसतानाही पर्यटकांकडून प्रवेश कर घेतला, मोडतात पाय तरीही एसटीला सोयर ना सुटत, हिल स्टेशन वरून 3 टन कचरा गोळा, महाबळेश्वर गिरिस्तान नगर परिषद व झोपडपट्टी सुरक्षा दलाचा उपक्रम। दळण कोणतेही असो चक्की मात्र जीके मच। जीके माटा चक्की मध्ये गहू, ज्वारी, बाजरी, चना डाळ, तांदूळ, मक्याचं पीठ, सुका मसाला, मिरची पूड, हळद, भरड, रवा, तर पापडाचं पीठ, सांडग्याचं पीठ, ढोकळ्याचं पीठ, इडलीचं पीठ, साखर, लापशीचा गहू आणि शाबुदाना दळण्याची क्षमता, जाड बारीक अशी सगळ्याच प्रकारची पीठ आणि मसाल्यांसाठी गृहिणींची आवडती जीके माटा चक्की। जीके माटा चक्की मुळे बाहेर दळायला जाण्याची कटकट नाही, धान्याचं वजन तेवढंच राहतं, अशुद्ध भेसळ होण्याची शक्यताही नाही, पैशांची बचत तर होतेच, त्याचबरोबर आरोग्यही चांगलं राहतं। तेव्हा आजच खरेदी करा जीके आटा चक्की, ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक चक्की उपलब्ध। जीके आटा चक्की, अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। व्यवसायाला पंख लाभले यश माझे आभाळवर, रुद्राक्ष टॉवर, सुख संपन्न आणि अत्याधुनिक घराची 100% खात्री आणि तुमच्या व्यवसायाच्या यशाची 100% पोच पावती देणारा सातारा शहरातील पहिला कमर्शियल आणि रेसिडेन्शियल भव्य प्रकल्प रुद्राक्ष टॉवर, चंद्रायकर असोसिएट आपणा समोर सादर करीत आहे। 1 BHK आणि 2 BHK चे प्रशस्त फ्लॅट आणि व्यवसायासाठी शॉप, व्यावसायिक प्रगतीचे शिखर आणि सुख समृद्धीने परिपूर्ण घर रुद्राक्ष टॉवर, सातारा पुणे जुना हायवे लगत प्रशस्त पार्किंग एरिया, अत्याधुनिक फायर सिस्टीम, आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा, याशिवाय बरंच काही, विश्वासाचं नातं आणि पिढ्यापिढ्यांचं घर, चंद्रायकर। बुकिंगसाठी संपर्क 90118 90118 आणि 90114 19011। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत, पाहूया पुढील घडामोडी। सातारा बरोबर सांगली मध्येही राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला। सांगली मध्ये प्रशासनाकडून दौडीचे आयोजन करण्यात आले होते। या दौडीमध्ये अधिकारी, पदाधिकारी, क्रीडा प्रेमी आणि नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता। हा देश लाखो लोकांच्या बलिदानाने कुर्बान झाला आहे। तसेच समाजात काही विध्वंस शक्ती आहेत, त्या शक्तीला पेलण्यासाठी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला। सकाळी 7 वाजता या दौडीचे आयोजन करण्यात आले। सांगली आणि मिरजच्या मुख्य चौकातून ही दौड काढण्यात आली होती। पोक्सो प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पोलीस करीत आहेत। आनंद पवार व अजित पवार हे दोघेही आरोपी असूनही फक्त आनंद पवार याला अटक करण्यात आली आहे, त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करावा अशी मागणी दिशा विकास मंचाचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी केली आहे। राजकीय दबाव व आर्थिक तडजोडीमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे या प्रकरणी कचखाऊ धोरण अवलंबत आहेत। आनंद नरनसिंग पवार व अजित बाबूराव पवार हे आरोपी असून फक्त आनंद पवार याला अटक करण्यात आली आहे। आर्थिक जोरावर हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न होत आहेत। याबाबत अल्पवयीन मुलीचा व तिच्या नातेवाईकांचा जबाब पूर्ण झाला आहे। संबंधित अधिकाऱ्यांकडून या नातेवाईकांना वेगवेगळी आमिषे व दमदाटी करण्याचा प्रयत्न होत आहे। संबंधित अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पोलीस करत आहेत। आनंद पवार व अजित पवार हे आरोपी असूनही फक्त आनंद पवार याला अटक करण्यात आली आहे, त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करावा, त्याचप्रमाणे सह आरोपी कडून अजित पवार व इतरांना अटक करण्यात यावी, अन्यथा 14 नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी निवेदनाद्वारे दिले आहे। त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर
त्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्या चौकशीची मागणीही मोरे यांनी केली आहे. मोरे यांनी हे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि राज्य महिला आयोग यांना दिले आहे. पुण्याचे पर्यटक व समितीचे कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी होऊन मारामारी झाली. हे पर्यटक कास पठार पाहण्यासाठी आले होते. फुले नसताना पर्यटकांकडून प्रवेश कर घेतला, यावरून हा प्रकार घडला आहे. याबाबत पोलीस व वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्याचे काही पर्यटक कासला फुले पाहण्यासाठी आले होते. नियमाप्रमाणे त्यांच्याकडून कास पठार कार्यकारी समितीने प्रवेश कर घेतला. मात्र पर्यटक फुले पाहण्यासाठी गेले असता फुले नसताना प्रवेश कर घेतल्याने संतप्त झाले व आमचे पैसे परत द्या अशी मागणी करू लागले. त्यावेळी समितीचे कर्मचारी व पर्यटक यांच्यात वादावादी होऊन हाताने लाथाबुक्क्याने मारामारी झाली. समितीचे विलास लक्ष्मण आटोळे यांनी पर्यटकांनी मारहाण केल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पुण्याच्या पर्यटकांनीही पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितल्यावर कास समितीचे अध्यक्ष मारुती चिकने यांनी पर्यटकांकडून घेतलेला प्रवेश कर परत दिला व पर्यटकांबरोबर समझौता करून हे प्रकरण मिटवले. त्यामुळे पर्यटक कोणतीही तक्रार न करता पुण्याला निघून गेले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सातारा येथील बस स्थानकातील चेंबरमध्ये एका मुलीचा पाय अडकला होता. हा प्रकार 2 दिवसांपूर्वी घडला तरीही एसटी महामंडळाला मात्र जाग आली नाही. ती जाळी अजूनही तशीच आहे. धावपळीत या जाळीत पाय जाऊन अपघात होऊ शकतो याचा विचार झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया आता नागरिकांमधून येत आहे. सातारा येथील मध्यवर्ती बस स्थानकात असणारे गटारीचे धोकादायक चेंबर प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. 2 दिवसांपूर्वी मुंबईतील रहिवाशी आदिश्री सचिन शिखरे हिचा चेंबरमधील जाळीत पाय गेला होता. दैव्य बलवत्तर व प्रवाशांनी वेळीच आपत्कालीन उपाययोजना राबविल्याने ती वाचली. अशी आणखी जाळ्या धोकादायक स्थितीत असून धावपळीत या जाळीत पाय जाऊन दररोज अपघात होत आहेत. बस स्थानकातील रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. ठिकठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी चेंबर काढण्यात आले असून त्यावर जाळ्या टाकण्यात आल्या आहेत. या चेंबरची खोली साधारणपणे 5 फूट इतकी आहे. जाळीतून सहजरित्या पाय आत जातो. लहान मुलांचे पाय छोटे असतात, त्यामुळे चालता चालता या जाळीत पाय कधीही गेला हे कळत देखील नाही. एसटी बस पकडण्यासाठी नेहमीच प्रत्येकाची गडबड असते. एसटी चुकल्यावर तासनतास बस स्थानकावर बसून राहावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी प्रवासी नेहमीच गडबड करीत असतात. महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेचा स्वच्छता विभाग व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने महाबळेश्वर व परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जवळपास 3 टन कचरा यावेळी गोळा करण्यात आला. महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दल व महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेच्या सहकार्याने महाबळेश्वर मधील क्लब पासून वेन्नालेक या 3 किलोमीटरच्या मुख्य रस्ता तसेच महाबळेश्वरच्या नौका विहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेन्नालेकच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. वेन्नालेक वर असलेले विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स व त्यामागील बाजूस असलेला संपूर्ण परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला. नगरपालिकेच्या वतीने यावेळी स्वच्छतेला आवश्यक असणारे साहित्य देण्यात आले होते. या मोहिमेत 3 टन कचरा गोळा करण्यात आला. पुन्हा एकदा पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सातारा शहर पोलीस संचालनाने रस्ते फुलले, राष्ट्रीय एकता दिवस तसेच राष्ट्रीय संकल्प दिवस केला साजरा. साताऱ्यात 40.68 कोटी कर्ज माफी. पहिल्या टप्प्यात अवघ्या 2712 शेतकऱ्यांचे समावेश. सुरुची राडाच्या गुन्ह्यातील तपास अधिकारी बदलले. पोलिसांच्या फिर्यादीचा तपास उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवनकर यांच्याकडे. सावधान, वरीय पुलावरील प्रवास धोकादायक. झाडे झुडपे वाढल्यामुळे दुर्घटनेची भीती. सुरक्षित उपाययोजनेची मागणी. अतिक्रमणाविरोधात लवकरच मोहीम. सातारा शहर 2-4 दिवसात राबविणार. जिल्हाधिकाऱ्यांची सूचना. सांगलीत राष्ट्रीय एकता दिवस साजरा. प्रशासनाकडून दौडीचे आयोजन. पोक्सो प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करावा अशी सुशांत मोरे यांची मागणी. कास पठार समिती पर्यटकांत मारामारी. फुले नसतानाही पर्यटकांकडून प्रवेश कर घेतला. मोडतात पाय तरीही एसटीला सोयर ना सुत. हिल स्टेशन वरून 3 टन कचरा गोळा. महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषद व झोपडपट्टी सुरक्षा दलाचा उपक्रम. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.